हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि दिस इज माय फर्स्ट व्लॉग, माझा इंट्रोडक्शन व्लॉग आहे. माझं पूर्ण नाव कोमल मनोज ठोसरे आहे. आम्ही घरात चार जण आहोत. माझ्या हस्बंडचं नाव मनोज आहे, ते आय टीमध्ये जॉब करतात. आणि माझी मोठी मुलगी 4 वर्षाची आहे, ती पुढच्या महिन्यात 4 वर्षाची पूर्ण होईल. आणि एक 2.5 महिन्याची मुलगी आहे मला, तिचं नाव बेला आहे. तर मी युरोपमध्ये लक्झमबर्ग या कंट्रीमध्ये राहते. आम्हाला इकडे राहून 2 वर्ष पूर्ण झाले. याच्या अगोदर मी पुण्याला राहत होते. आणि इकडची ऑफर आल्यामुळे आम्ही इकडे शिफ्ट झालो. आणि आमच्या इकडे कंपॅरिझन केलं इंडिया आणि युरोपमध्ये तर खूप डिफरन्स आहे सगळ्या गोष्टींमध्ये. तर मी आता माझ्या मुलीला स्कूलमध्ये सोडवायला जात आहे. तर मग इकडचं क्लायमेट, इकडच्या सगळ्या गोष्टी, तिचं स्कूल, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल. आणि भेटूया थोड्या वेळाने. ओके, बाय. हाय फ्रेंड्स, तर मी आता निघाली आहे परीला स्कूलमध्ये सोडवण्यासाठी. आणि तिचं जेवण झालं सगळं, तिचं आवरून झालं, तुम्ही ते बघू शकता. ऊन पडलं आहे खूप जास्त आणि त्यामुळे मग आता चाललंय पाय पाय, कारण की 5 ते 7 मिनटाच्या अंतरावर इकडे आहे तिचं स्कूल. तर मग आता तुम्हाला एक नेक्स्ट मंथमध्ये ती दुसऱ्या स्कूलमध्ये जाणार आहे, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मग तुम्ही नक्की सांगा मला कसं, तुम्हाला कसं वाटतं. बघू शकता परी पण माझ्यासोबत चालली आहे. परी हाय कर. आणि इथे बेला, इथे बेला स्ट्रॉलरमध्ये आहे. आता मी झोपली आहे ती, पण शक्यतो कधी कधी उठते ती गाडीमध्ये, स्ट्रॉलरमध्ये. असंच आम्ही रोज, परी आणि मी रोज स्कूलमध्ये जातो. ती मस्त खेळत खेळत जाते. कधी कधी तिला कंटाळा पण येतो पाय चालण्याचा. कधी कधी म्हणते ती उचलून घे, पण शक्य होत नाही ते उचलून घेऊन जाणं तिला, कारण बेला स्ट्रॉलरमध्ये असते त्यामुळे. आणि छानचं क्लायमेट खूप छान आहे. आज ऊन आहे, थोडंसं वारा पण खूप थंड येतो त्यामुळे. तर आता मी तिला स्कूलमध्ये नेल्यावर तुम्हाला दाखवेल स्कूल तिची. आणि आज पहिला व्हिडिओ त्यामुळे मला थोडंसं बोलण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येत आहे, कारण की मी अगोदरच तुम्हाला सांगितलं थोडंसं फर्स्ट व्लॉग येतो त्यामुळे थोडंसं नर्वस आहे मी. आणि आणि इथे भरपूर इंडियन्स आहे असं नाही का, नाही आहे. लक्झमबर्गमध्ये आहे इंडियन्स, पण महाराष्ट्रन खूप थोडे कमी आहेत. पण मोस्टली साऊथचे, पंजाबी, गुजराती असे आहेत, पण महाराष्ट्रन खूप कमी. पण इंडियन्स आहे. आणि कधी कधी त्या इंडियन्स आपले इकडचे भारतातले लोकांना बघितलं ना इकडे, तर खूप छान वाटतं. इकडे एक ऑलरेडी स्माईल असते चेहऱ्यावर, अरे हां आपले लोक पण इथे आहे म्हणून. तर त्यामुळे खूप आनंद होतो. तसं इथे सेलिब्रेट होतात तसं, परत तसं नवरात्र झाली, परत इथं 15 सप्टेंबरला नेक्स्ट मंथला मी तुम्हाला नक्की दाखवेल का, इथे इंडिया डे होतो. त्याच्यामुळे आपले आपले कल्चर, डान्स वगैरे सगळ्या गोष्टी होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं फूड. बाबू चल, महत्त्वाचं म्हणजे आपलं फूड, आपलं जेवण. पण टेस्ट खूप आपल्यासारखी नाही राहत, आपल्या घरच्यासारखी. कसं आपण घरात बनवतो आपल्या हॉटेलमध्ये सगळ्या गोष्टी, तशी टेस्ट नाही राहत. पण शक्यतो कधी कधी ॲडजस्ट करावं लागतं. पण आता बघूया, तुम्ही बघू शकता आपल्या इकडे कशी नगरपालिका असते. तर इकडे कम्युन म्हणतात. तर तुम्हाला मी दाखवते आता ते समोर, ती व्हाईट कलरची बिल्डिंग समोर दिसते, ते कम्युन आहे. आणि ते कम्युनचे ही बस स्टॉप आहे. इकडे सुद्धा एक बस स्टॉप आहे. चल इकडे बाबू चल. आणि समोर सुद्धा एक बस स्टॉप आहे. आणि इकडे बघू शकता गार्डन किती छान आहे सगळीकडे. पोचलो तिच्या स्कूलमध्ये. हे तिच्या स्कूलचं एंट्रन्स आहे. आणि इकडे ही बेल आहे. तुम्ही तुम्हाला वाजवत, तुम्ही बघू शकता सगळीकडे.
तर आम्ही आलो तिच्या स्कूलमध्ये, तर तुम्ही बघू शकता हे तिचं स्कूल आहे. हे पायऱ्या आहेत, तुम्ही बघू शकता. सो तुम्ही बघितलं असं मी थोडंसं व्हिडिओ शूट करू शकले, जास्त नाही करता आलं मला. तर आता मी तिला सोडून घरी जाते आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ओके, बाय.